चा विषय सागर झाला नाही। पाठीमागच्या काळामध्ये मी अनेक वर्ष सरकारमध्ये काम करतोय। 2003 ला सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री असताना अशाच प्रकारचा आम्ही प्रयोग केलेला होता, परंतु तो प्रयोग अजिबात सक्सेस झाला नाही। आपल्या देशामध्ये इतर राज्यांनी पण तशा प्रकारचा प्रयोग केला, परंतु तो प्रयोग भरपूर धोधोनी पाऊस पडतो असा काही होत नाही, खर्च होतो, पण एक लोकांना समाधान मिळतं की सरकारने अशा अडचणीच्या काळामध्ये कृत्रिम पावसाची पण प्रयत्न, कृत्रिम पाऊस पाडण्याचा पण प्रयत्न केला, एवढं एकमेव समाधान असतं। परंतु त्याच्यात फार काही परिस्थिती बदलते अशातला भाग नाही। आज आपण मुख्यमंत्र्यांसोबत ठाण्याचे रुग्ण जे आहेत त्यांची मृत्यू झाला, कुठतरी अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांची वाद झाल्याची चर्चा काय होत असते, त्या संदर्भात मीडियानी वेगळ्या बातम्या चालवलेल्या आहेत। पत्रकार मित्रांनो, मी त्या दिवशी बाहेर होतो आणि कॅबिनेटच्या वेळेस मी तो विषय काढला, कारण कॅबिनेटमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्याचं पालकमंत्री आणि जिल्ह्याचे प्रतिनिधी, राज्याचे सरकारमधले प्रतिनिधी असे आलेले असतात, आणि बाबा नक्की काय झालं, काय ह्याच्या पाठीमागचं कारण। स्वतः मुख्यमंत्री ज्यावेळेस सातारला त्यांच्या गावावरून ठाण्यामध्ये आले, त्यावेळेस पहिल्यांदा त्यांनी त्याची बैठक घेतली, आढावा घेतला, त्या संदर्भामध्ये त्या खात्याचे मंत्री तानाजीराव सावंत त्यांनी पण आढावा घेतला। आढावा घेतल्यानंतर आम्हाला ज्यावेळेस तुमच्यासारखे पत्रकार मित्र प्रश्न विचारत असतात किंवा आम्ही राज्य सरकारमध्ये एक जबाबदार पदावर काम करत असतो, त्यावेळेस आपल्या राज्यामध्ये अशा प्रकारची काही घटना घडल्यानंतर त्याची इत्यंभूत माहिती ह्याची आपल्याला मिळाली पाहिजे। त्याबद्दल जर कोणी प्रश्न विचारल्यानंतर राज्य सरकारची त्याच्याबद्दलची काय भूमिका आहे आणि कोणत्या कारणामुळे हे सगळं घडलेलं आहे हे सगळे कळलं पाहिजे। आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी तानाजीराव सावंतांनी पण कॅबिनेटला ज्या गोष्टी सांगाय म्हणजे त्यांच्या पाहण्यात आल्या त्या त्यांनी सांगितल्या। मुख्यमंत्र्यांनी पण स्वतः त्या संदर्भामध्ये त्यांना जे काही वाटलं ते त्या बाबतीमध्ये सांगितलं, आणि कुठल्याही बाबतीमध्ये ह्या राज्यामध्ये अतिशय गुण्यागोविंदांनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी राहावं आणि सर्वसामान्य माणसाला पण हे सरकार माझ्याकरता काम करतंय हे कृतीतनं दिसलं पाहिजे। आणि असे काही प्रसंग येतात, आता इशाळवाडीला ज्यावेळेस तशा प्रकारचा प्रसंग घडला तेव्हाही आम्ही सगळेजण, मुख्यमंत्री स्वतः तिथं गेले, मी स्वतः इथली जी काही आपली रूम आहे वॉर रूम, त्या वॉर रूमच्या माध्यमातून मी तिथं काम करत होतो, देवेंद्रजी सभागृहामध्ये काम करत होते, अशा पद्धतीनं कामाचा विभागणी करून आम्ही लोकांना कशी मदत होईल याबद्दलचाच प्रयत्न आमचा चालू असतो। साहेब, एक गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळते की ज्याप्रमाणे तुम्ही त्या संदर्भामध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून लोकशाहीमध्ये बहुमताचा आदर करायचा असतो, डेमोक्रेसीमध्ये हेच खरं पद्धत आहे, आणि त्या प्रकारे सगळ्यांनी बहुमताने हा निर्णय घेतलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बेरीज वाढण्याच्या करता, बेरजेचं राजकारण करण्याच्या करता अनेक सहकारी, आजही तटकरे साहेब मी अनेकांशी चर्चा केली, अनेक जणांना आज पक्षप्रवेश दिला, अनेक जण पक्षामध्ये यायला तयार आहेत, वेगवेगळ्या भागातले, वेगवेगळ्या जाती धर्माचे, शेवटी हा सर्व जाती धर्माच्या लोकांचा पक्ष आहे आणि तीच आमची ओळख ही पुढेही राहण्याच्या करता आमचा सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे। आणि त्या प्रकारे वेगवेगळ्या भागातले लोकांशी आम्ही चर्चा करतो, आपण ज्या क्षीरसागरांचं नाव घेतलं त्यांच्याशी पण आम्ही चर्चा केली आहे। कापूस उत्पादक शेतकऱ्याबाबत कुठल्या प्रकारची भूमिका घेताना पाहायला मिळत नाही, कारण अनेक शेतकऱ्यांच्या घरी कापूस भरला आहे आणि ऑस्ट्रेलियामधून निर्यात करून या ठिकाणी, आयात करून या ठिकाणी कापूस आणला जातात आणि शेतकऱ्यांचे कापसाचे दर पडले जातात, त्याबाबत कुठल्या प्रकारची भूमिका? आपण कापसाचे दर पडून देत नाही, कापसाचा प्रत्येक मालाचा आधारभूत किंमत प्रत्येकाची ठरलेली आहे, प्रत्येकाची ती दरवर्षी केंद्र सरकार जाहीर करतं, त्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांना दर मिळाला पाहिजे, भाव मिळाला पाहिजे, ह्याबद्दल दुमत असण्याचं काहीच कारण नाही। तेजी मंदी ही सगळ्या गोष्टीमध्ये असते,
आमचा कटाक्षाने प्रयत्न हा असतो की तो बळीराजा तो शेतकरी जो लाखाचा पोशिंदा आहे त्याला मदत झाली पाहिजे। म्हणूनच आम्ही एक रुपयामध्ये पीक विमा असेल किंवा जर काही असा संकट आल्यानंतर NDRF SDRF ह्याच्या नॉर्म्सच्या दुप्पट कशी मदत आपल्या शेतकऱ्यांना आणि त्या अडचणीतल्या माणसाला करता येईल तो प्रश्न असेल। बियाणं देण्याचा, खताच्या किमती कमी करण्याच्या, खताच्या बाबतीमध्ये तर केंद्र सरकारने 1,00,000 कोटीपेक्षा जास्त सबसिडी दिली आणि खताच्या किमती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला। किंवा आपल्या दुधाचे दर असतील किंवा इतर जे काही आमचा शेतकरी माल पिकवतो, धान्य पिकवतो, भाजीपाला पिकवतो, फळं पिकवतो, ह्या सगळ्याला दर मिळण्याच्या करताच, कारण मी पण शेवटी शेतकरी, मी हाडाचा शेतकरी, आजही मी जरी उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असलो तरी मी ज्यावेळेस माझ्या गावाकडे जातो त्यावेळेस शेतावर चक्कर मारल्याशिवाय मला समाधान मिळत नाही। त्याच्यामुळं आपण ज्यावेळेस 13-14 कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करतो त्यावेळेस त्याच्यातला महत्त्वाचा घटक हा बळीराजा, त्याला मदत झाली पाहिजे, हीच आमची भूमिका आहे। म्हणूनच करोडो रुपये आपण राज्य सरकारच्या वतीनं शेतकऱ्यांना मदत होण्याच्या करता देत असतो। मध्ये तुम्हाला माहिती आहे केंद्राने पण 500 रुपये महिना शेतकऱ्याला एक मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला, त्याच्यात अजून 500 रुपये वाढ करून राज्य सरकारने आता दोन्ही मिळून 1,000 रुपये महिना शेतकऱ्याला कसं मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न केला। असे 12,000 रुपये आपण देतो, अशा अनेक गोष्टी सातत्याने करण्याचा आमचा प्रयत्न। आपल्या पक्षात नाही नाही, त्याच्या संदर्भात संघटनेचं काम आमचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली चाललेलं आहे। आम्ही सतत एकमेकाच्या संपर्कात आहोत, सरकारमध्ये काम करत असताना, जनतेचे प्रश्न सोडवत असताना, विकासाचे कामं करत असताना बैठका सातत्याने आम्ही घेतो आहे आणि हे सगळं करत असताना संघटनेचंही काम तितक्याच गतीनं झालं पाहिजे। मग ती प्रांताध्यक्ष म्हणून सुनील तटकरेंचं काम असेल, युवक म्हणून सुरज चव्हाणचं काम असेल, रुपाली चाकणकर महिला अध्यक्ष म्हणून काम असेल, त्या वेगवेगळे जे आमचे सेल आहेत त्या सगळ्या सेलचं काम असेल, त्याच्यामध्ये देखील आम्ही सगळ्यांनी लक्ष घातलं आहे। प्रत्येक मंत्र्यावर काही काही जिल्ह्यांची जबाबदारी टाकलेली आहे, त्यांचे दौरे देखील सुरू झालेले आहेत। मी देखील मला मंत्रालयामध्ये पण थांबावं लागतं, बैठकाचा आढावा पण घ्यावा लागतो आणि मध्ये जे काही असं मीडियामध्ये दाखवण्यात आलं की अजित पवारांनी ही बैठक घेतली, अजित पवारांनी ती बैठक घेतली, अजित पवारांनी ज्या बैठकीचे अध्यक्ष एकनाथराव शिंदेसाहेब आहेत त्या संदर्भातली बैठक घेतली। पत्रकार मित्रांनो, आपल्या मार्फत राज्यातल्या जनतेला मला सांगायचं आहे, त्या महायुतीचं सरकारमध्ये आम्ही बहुजन समाजाच्या हिताकरता, भल्याकरता, त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या करता कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या माझ्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जातीय सलोखा राहण्याकरता कुठल्याही परिस्थितीमध्ये अल्पसंख्याक समाज किंवा मुस्लिम समाजामध्ये भीतीची भावना अजिबात मनामध्ये येता कामा नये अशा ह्या सगळ्या दृष्टिकोनातनं आम्ही सरकारमध्ये त्या ठिकाणी गेलेलो आहोत आणि त्या प्रकारे आमचं काम चाललेलं आहे। मी सतत मुख्यमंत्री, आता देवेंद्रजी गेले परंतु मुख्यमंत्र्यांशी पण ज्यावेळेस भेटत असतो त्यावेळेस त्यांच्याही कानावर घालून ह्या सगळ्या बैठका घेतो। शेवटी अंतिम निर्णय हा घटनेप्रमाणे, कायद्याप्रमाणे, नियमाप्रमाणे राज्याचे प्रमुख या नात्याने त्या राज्याचे मुख्यमंत्रीच घेत असतात। पण मुख्यमंत्र्यांचा कामाचा व्याप एवढा मोठा असतो की प्रत्येक गोष्टीचा आढावा हे त्या बाबतीमध्ये घ्यायला जेवढा वेळ द्यायला पाहिजे तेवढा वेळ नायला जास्तो त्यांच्या मनात असताना पण देता येत नाही। म्हणून त्यांना मदत होण्याच्या करता काही बैठका देवेंद्र फडणवीस साहेब घेत असतात, काही बैठका मी घेत असतात, त्याच्यातनं कुठलाही वेगळा हेतू, वेगळा विचार माझ्या मनाला स्पर्श पण करणार नाही। मी मागे देखील उद्धव ठाकरेंच्या बरोबर काम करत असताना, उद्धव ठाकरे साहेबांची माझी तर पहिली जास्त ओळख पण नव्हती, पण 2.5 वर्ष मनापासून त्यांना साथ देण्याचं काम केलं,
त्याही वेळेस आपण बघायचा मंत्रालयामध्ये मी करोनाच्याही काळामध्ये येऊन बसायचो आणि सरकार गतीनं चाललं पाहिजे, प्रशासनाला पण निर्णय मिळाले पाहिजे या अनुषंगाने आम्ही काम करत असतो। आताही मी तसंच काम करतो आणि फायनल आम्ही शेवटी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून त्याची अंमलबजावणी करतो। एक या ठिकाणी एक पत्रकार परिषदेमध्ये कांद्याबाबत निर्णयाबाबत एकंदरीत चर्चा करण्यात कुठल्या बाबत कांद्याच्या निर्णयाबाबत, परंतु शरद पवार साहेबांनी म्हटलं की मी कृषी मंत्री असताना 40% निर्यात शुल्क लावलं नव्हतं जे आता सेंट्रल गव्हर्नमेंट लावत आहे, त्याबाबत काही बोलत नाही, फक्त 2410 रुपये जे भाव देऊन उचल करत आहे। कोण त्याच्याबाबत बोलत नाही, सरकार बोलत नाही। आपल्याला माहिती आहे काल चर्चा झाल्या देशाचे पंतप्रधान परदेशात जायच्या आधी त्यांनी ताबडतोब सहकार आणि गृहमंत्री अमित शाह साहेब, वाणिज्य मंत्री पीयूष गोयल साहेब यांना सूचना केल्या। आम्ही कालच्या काल कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांना राज्याच्या सरकारच्या वतीनं पीयूष गोयल साहेबांच्याकडे पाठवलं। सकाळी 2 ते 3 वेळेला मी स्वतः अमित शाह साहेबांशी आणि पीयूष गोयल साहेबांशी बोललो, धनंजय मुंडे साहेबांशी बोललो। आम्ही ज्या भागामध्ये कांदा पिकतो आणि ज्या भागामध्ये मार्केट बंद होतं तिथल्याही लोकप्रतिनिधींशी आम्ही चर्चा केली, शेतकरी वर्गाशी चर्चा केली। स्वतः मुख्यमंत्र्यांनी पण 2-3 वेळेला आज सकाळी अमितभाईंशी चर्चा केली, त्याच्यामध्ये पीयूष गोयल साहेबांशी चर्चा केली आणि धनंजय मुंडे साहेबांशी पण चर्चा केली आणि त्याच्यातून तातडीनं 2 लाख मेट्रिक टन कांदा हा खरेदी करण्याचा 2410 रुपयांनी निर्णय केंद्र सरकारने घेतला। माझ्या माहितीप्रमाणे आत्तापर्यंत इतका तातडीने एवढ्या मोठ्या प्रमाणात कांदा खरेदीचा निर्णय झालेला नव्हता, तो शेतकऱ्याचा हित डोळ्यासमोर ठेवून घेतला। त्याच्याही पुढं जाऊन आपण जे 40%बद्दल सांगताय त्याहीबद्दल मी अमितभाईंना आणि पीयूष गोयलांना सांगितलं की हा जसा निर्णय झालेला आहे त्याच्यात शेतकऱ्यांच्या मध्ये त्या 40% जो आपण टॅक्स लावताय त्याहीबद्दलची नाराजी आहे। शेवटी जो उत्पादक शेतकरी आहे कांदा उत्पादक त्यालाही 2 पैसे मिळत असताना आपण सगळ्यांनी त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। आम्ही महायुतीचं सरकार त्याच विचाराचं आहे आणि म्हणून आम्ही त्याबद्दलची आग्रही भूमिका घेतली। ते म्हणाले की आज पहिल्यांदा आपण हा निर्णय घेऊ आणि तुम्ही जी सूचना करता त्याचाही आपण फेरविचार करू। शेवटी हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे, ग्राहकाचाही विचार करतो, परंतु त्याचबरोबर जो आमचा बळीराजा आहे, जो आमचा शेतकरी आहे, जो आता पावसाने ओढ दिल्यामुळं काही ठिकाणी पाऊस जास्त काही ठिकाणी कमी अशा पद्धतीनं अडचणीत आलेला आहे, त्याला अडचणीत आणणं बाहेर काढण्याच्या करताच हे निर्णय आम्ही घेतले। कांदा चाळीत जास्त मोठ्या प्रमाणावर उभारणी करण्याचा निर्णय घेतला। आम्ही मुख्यमंत्र्यांच्या एक पत्र केंद्राला देतोय की कोल्ड स्टोरेज हे वाढवावं आणि कांदा ज्यावेळेस मोठ्या प्रमाणावर उत्पादन होतं त्यावेळेस कांदा आपल्याला साठवता आला पाहिजे, साठवताना तो चांगला राहिला पाहिजे, त्याच्यामध्ये कांद्याच्या नासाडीचं प्रमाण पर्सेंटेजमध्ये जास्त आहे ते कमी करण्याच्या करता राज्य सरकार देखील पुढाकार घ्यायला तयार आहे, परंतु त्याच्यामध्ये केंद्रांनी पण मदत करावी अशा प्रकारचं पत्र ताबडतोब देण्याचा निर्णय आज झाला आणि माझ्याही वित्त आणि नियोजन विभागाला मुख्यमंत्र्यांनी आम्ही चर्चा करत असताना सांगितलं की जे कांदा चाळीकरता आपण अनुदान देतो तेही अनुदान आपण वाढवूया आणि त्याचं उद्दिष्ट होतं ते पण वाढवण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे। त्यामुळं ज्या काही तातडीनं पावलं उचलायला पाहिजे होती ती सर्व प्रकारची पावलं उचलण्याचा प्रयत्न हा सरकारने केलेला आहे। अजून काही निर्णय घेणं बाकी आहे, त्याबद्दल पण सरकार केंद्राचं पण आणि राज्याचं पण सकारात्मक आहे। त्यांनी
साहेबांनी कुठे सभा घ्यावी हा साहेबांचा अधिकार आहे. आम्हाला जे योग्य वाटतं ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे. आम्ही अनेक वर्ष सरकारमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत. प्रशासनावर पकड असणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. कुणी तुम्ही खासगीत विचारा, आम्ही आमचीच आमचा टेंबा मिरवतो असं कृपा करून समजू नका. शेवटी सत्ता ही लोकांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याकरता राबवायची असते. काही वेळेस थोडेसे विचारधारा वेगवेगळी असू शकते, परंतु सत्तेच्या करता जसं 2019 त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांनी स्वतःची विचारधारा बाजूला ठेवून शिवसेनेच्या बरोबर आघाडी केली, तशाच पद्धतीनं आत्ताच्या काळामध्ये शिवसेना आणि भाजप तर 25 वर्ष मित्रपक्ष होता. 25 वर्ष ते जीवश्य कंठस्य मित्र म्हणून आपण सगळ्यांनी त्यांची कामाची पद्धत बघितली. आणि मग मला तुम्ही प्रश्न विचारल्यामुळं जनतेला प्रश्न विचारायचा आहे. जर त्या मित्रपक्षातला 25 वर्ष असणारा मित्र 2.5 वर्ष चालू शकतो, तर पुढच्या काळामध्ये दुसरा राहिलेला मित्रपक्ष तोही चालून घेतला पाहिजे. त्याच्यामध्ये पण कुणी आम्ही त्यांच्यापासून कुठंतरी फार बाजूला आहोत असं दाखवण्याचं काही कारण नाही. मी दर आठवड्याला बारामतीला विरोधी पक्ष नेता असताना जातो. विरोधी पक्षाचे कामाचा एकंदरीत असणारा जो भार आहे आणि उपमुख्यमंत्री म्हणून कामाचा भार आहे, त्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. आज मी उपमुख्यमंत्री म्हणून काम करतोय, तुम्ही पण बघा. कधी कधी मी सकाळी 6:30 सुरुवात करतोय कामाला, आपण जरा माहिती घ्या, आणि उशिरापर्यंत करतोय. शेवटी हे प्रश्न सुटले पाहिजे. बारामतीकरांशी रोजच मी प्रमुखांशी अधिकाऱ्यांशी संपर्कामध्ये आहे आणि लवकरच मी बारामतीला जाणार आहे, कारण बारामतीकरांच्यामुळं मी इथं आहोत. मी आज जे काही तुमच्याशी बोलू शकतो ते बारामतीकरांचे आशीर्वाद, बारामतीकरांचं प्रेम, बारामतीकरांचा भरभक्कम पाठिंबा, राज्यामध्ये पहिल्या क्रमांकाच्या मताधिक्यांनी निवडून देण्याचं त्यांचं कसब आणि सगळ्या विरोधकांचं डिपॉझिट जप्त करण्याची त्यांची किमया, हा सगळं त्यांचंच काम आहे. त्याच्यामुळे त्यांना नेहमीच माझा सॅल्यूट आहे आणि मी त्यांच्याकडे जाणार आहे. तुला सांग जाईल तेव्हा तुला नक्की सांगेन.